विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. आपल्या विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. अनेक घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय. पाहूयात. नहीं चलेगी. इतना बड़ा बैंक का बिजनेस, हमने बढ़ाया बैंक का बिजनेस. इतना बड़ा बैंक का बिजनेस, हमने बढ़ाया बैंक का बिजनेस. कौन बढ़ाएगा बैंक का बिजनेस? हम बढ़ाएंगे बैंक का बिजनेस. कौन बढ़ाएगा बैंक का बिजनेस? हम बढ़ाएंगे बैंक का बिजनेस. जिंदाबाद 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 जिंदाबाद. नमस्कार. आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 27 सप्टेंबर या दिवशी देशभर संप पाळला जातो आहे. सगळे कर्मचारी संघटना एका झेंड्याखाली युनायटेड फोरम नावाच्या झेंड्याकडे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्या कर्मचारी संघटना केवळ नोकर भरती व्हावी या एका विषयावरती एकजूट होऊन हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अधिकारी संघटनांनीही पाठिंबा दिलेला आहे. ज्या बँकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय मजदूर संघ प्रणित संघटना आहे, आयटक प्रणित संघटना आहे, त्या दोन्ही ऑफिसर्सच्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी या संपाच्या काळात कमीत कमी काम करावं आणि जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करावा अशा प्रकारचं आवाहन त्या संघटनेनेसुद्धा केलेलं आहे. नोकर भरती हा कळीचा मुद्दा घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत. 7 सप्टेंबरपासून आमचं जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलनामध्ये पहिल्यांदा आम्ही व्यवस्थापनाला एक पत्र दिलं. ते पत्र आपल्या माहितीसाठी प्रसिद्ध केलेलं आहे. 7 सप्टेंबर आम्ही सगळ्यांनी हे जे बॅच आहेत ते बॅच लावून काम केलं. त्यानंतर आम्ही चेअरमन साहेबांना निवेदन पाठवलं. प्रत्येक शाखेतून मेलद्वारे निवेदन पाठवलं गेलं आणि त्या निवेदनानंतर आम्ही 15 सप्टेंबर रोजी प्रत्येक झोनल ऑफिससमोर निदर्शनं केली. त्याच्यानंतर 22 सप्टेंबर या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र हेड ऑफिस जे लोकमंगल पुणे इथं आहे तिथे आम्ही निदर्शनं केली. त्या निदर्शनानंतरसुद्धा मॅनेजमेंटला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आजचा संप करावा लागतो आहे. या संपाच्या पूर्वी श्रम आयुक्त मुंबईचे जे आहेत त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं आणि त्या चर्चेच्या वेळीसुद्धा कामगार संघटनांची मागणीपत्र आम्ही सादर केल्यानंतर व्यवस्थापनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही. त्यांच्या आडमुठेपणामुळेच आजचा संप कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकांवरती लादलेला आहे. आम्ही ग्राहकांची याबाबतीत माफी मागतो की केवळ आमच्या या संपामुळं आणि मॅनेजमेंटच्या आडमुठ्या धोरणामुळं त्यांची एक दिवसाची जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु जर नोकरभरती झाली नाही तर ज्या ग्राहकांना एक दिवसाची गैरसोय आज सोसावी लागली त्यांना कायमस्वरूपी गैरसोयीमध्येच या बँकेत आपली सेवा घ्यावी लागेल आणि केवळ हे होऊ नये या एकाच उद्देशाने आम्ही हा संप करतो आहोत. बँकेमध्ये पुरेसे सफाई कर्मचारी नाही आहेत. बँकेमध्ये अधीनस्थ कर्मचारी ज्यांना शिपाई म्हणतात ते नाही आहेत. काउंटरवरची सेवा देण्यासाठी आमच्याकडे क्लार्कही नाही आहेत. आणि बँकेचं धोरण असं आहे की डिजिटल माध्यमाचा वापर करा, मॅक्झिमम डिजिटल बँकिंग करा आणि जेणेकरून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना ATM रस्ता दाखवावा अशा प्रकारच्या अतून सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. पण आम्ही कर्मचारी म्हणून या ग्राहकांना सेवा द्यायला वचनबद्ध आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची आगळीक आमच्या हातून होणार नाही असा आमचा सगळ्या कर्मचाऱ्यांची एकजुटीचा निर्णय आहे. आम्ही कर्मचारी म्हणून बँकेच्या काउंटरवरती जे ग्राहक येतील त्या ग्राहकांना संपूर्ण सेवा द्यायला वचनबद्ध आहोत आणि केवळ या एकाच गोष्टीसाठी आजचा संप पुकारतो की जर आतमध्ये त्यांना सेवा देण्यापुरतं कर्मचारी वर्ग नसेल तर आम्ही त्यांना कशा प्रकारची सेवा देणार. कारण ही राष्ट्रीयकृत बँक आहे, त्याच्यामुळं सामान्य अतिसामान्य ग्राहकसुद्धा आमच्या शाखेत भेटी देतात आणि या ग्राहकांना जर सेवा द्यायची असेल तर डिजिटल माध्यम पुरेसा नाही आहे. बँकेतला काउंटरच तिथे आवश्यक आहे आणि त्यांनी जरी सांगितलं आम्हाला की या ग्राहकांना तुम्ही ATM पाठवा, त्यांना नेट बँकिंग करू द्या, तरी ज्या लोकांना बँकेत येऊन सेवा हवी असेल त्यांना आम्ही सेवा नाकारणार नाही आहोत. आणि हा शब्द आम्ही कर्मचारी संघटना म्हणून आज आपल्याला देतो आहोत आणि आपण पत्रकार म्हणून जे आम्हाला सहकार्य केलं आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.